ठीक है। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। 5 मिनट वेट केलं आहे, पण लेक्चरला सुरुवात करूया। आवाज येतोय का क्लिअर बघा सर्वांना। येस, ठीक आहे। स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का बघा। ठीक आहे, न्यू पॉइंट आपण सुरुवात करतोय। स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विवलन्स, त्यामध्ये आपण सुरुवातीला स्टेटमेंट पॅटर्न ही कन्सेप्ट आपण पाहणार आहोत। ठीक आहे, आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न ही कन्सेप्ट पाहिजे। त्याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे। डेफिनेशन आपल्याला विचारले जाऊ शकत नाही, परंतु आपण एक फॉर्मॅट म्हणून बघितले तर त्याच्यामध्ये प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स। आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण इथं मांडूया, पहा आपण एखादं एक्झाम्पल मांडतो, त्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट असतील। She is prime number and 4 is a rational number. ठीक आहे, तर यामध्ये 3 is prime number and 4 is a rational number हे दोन स्टेटमेंट्स आहेत, आणि ते जोडलेले आहेत कोणत्या कनेक्टिव्हनं, तर अँड। आणि मग आपण या ठिकाणी जर सिम्बॉलिक फॉर्म लिहायला गेलो, त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आपण काय मानतो, पी, म्हणजे पी लेटर हे आपण 3 इज प्राईम नंबर या स्टेटमेंटसाठी आपण ते यूज करणार आहे। त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे, जे काय आहे, 4 इज अ रॅशनल नंबर, ओके। म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, सिम्बॉलिक फॉर्म इज पी एन क्यू। आणि मग या ठिकाणी
हा जो सिंबॉलिक फॉर्म आहे पी एन क्यू म्हणजे दोन स्टेटमेंट्स आहेत आणि ते कनेक्टिव्हने जोडलेले आहेत आणि मग यालाच स्टेटमेंट पॅटर्न असं म्हटलं जातं. म्हणजे दोन स्टेटमेंट्स ज्या कनेक्टिव्हने जोडलेले असतात. या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर्स म्हणजे कोणती? पी आणि क्यू. आणि मोस्ट ऑफ ॲडिशनल एखादं स्टेटमेंट जर असेल तर त्या ठिकाणी आपण नेक्स्ट पी क्यू नंतरचं लेटर म्हणजे आर हे आपण त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे टू आर मोर दॅन टू स्टेटमेंट्स कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह देन दोज स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न्स. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स ही कन्सेप्ट पाहिजे. स्टेटमेंट पॅटर्न कन्सेप्ट लक्षात आले का? बघा दोन स्टेटमेंट्स हे कनेक्टिव्हने जोडलेले असतात. अँड असेल, ऑर असेल, इफ एन ओन्ली इफ असेल, इफ देन असेल, तर हे कनेक्टिव्ह झाले. आणि ह्या कनेक्टिव्हने जोडलेली जे आहेत स्टेटमेंट्स ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मांडल्यानंतर जे स्टेटमेंट तयार होतं त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स ही कन्सेप्ट पाहिजे. आपण पुढे जाऊया नेक्स्ट कन्सेप्टला. लॉजिकल इक्विव्हॅलन्स ठीक आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स ही कन्सेप्ट पाहण्या अगोदर आपण एक ट्रूथ टेबल्स पाहूयात एक दोन तीन, त्याच्यानंतर आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स कडे जाऊया. आपण आता एक्झाम्पल पाहूया. Each of the following statement patterns. आता या ठिकाणी तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? पी इम्प्लायज क्यू अँड क्यू क्लोज ब्रॅकेट कम्प्लिटेड देन इम्प्लायज पी. तर त्या ठिकाणी बघा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे आपल्याला पहिले दोन कॉलम जे आहेत त्याच्यामध्ये पी आणि क्यू हे आपल्याला ठरल्याप्रमाणे ज्या पॉसिबिलिटीज आहेत ते मांडायचे. त्या कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत? तर पी स्टेटमेंटच्या ट्रू ट्रू नंतर फॉल्स आणि फॉल्स, आणि क्यू स्टेटमेंटची ट्रू फॉल्स
ट्रू आणि फॉल्स। तर आता या ठिकाणी ज्यावेळ आपण टेबल तयार करत असतो त्यावेळी आपण स्टेटमेंट पॅटर्न वाचायला सुरुवात करायची। आता या ठिकाणी सुरुवात आहे पी पासून, पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे हा ब्रॅकेट आपण सुरुवातीला वाचणार आहात, त्यामुळे त्यानंतरचा कॉलम पी इम्प्लाइज क्यू यायला पाहिजे। त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण कॉलम नंबर देऊयात, कॉलम नंबर वन, कॉलम नंबर टू, कॉलम नंबर थ्री। त्या ठिकाणी आपण कॉलम नंबर जे आहेत ते टॉप हेडिंगला दिले तरी चालतं, कन्सेप्ट कळायला तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर बघा पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू हा ब्रॅकेट म्हणजे हाच कॉलम आहे तिसरा, अँड क्यू म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा कॉलम नंबर फोर आहे, बरोबर। कॉलम नंबर फोर जरी असला तर तो तयार होताना कोणत्या पद्धतीने होणार आहे, तर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, म्हणजे हा पी इम्प्लाइज क्यू किती नंबरचा कॉलम आहे, तीन नंबरचा, अँड क्यू हा क्यू म्हणजे हा सेकंड कॉलम आहे, थ्री कॉलम नंबर थ्री आणि कॉलम नंबर टू ह्याच्यामध्ये अँड ऑपरेशन वापरून आपल्याला हा कॉलम नंबर चार तयार करायचा आहे। आणि लास्ट वन आता हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे, ते काय असेल पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, क्लोज ब्रॅकेट कम्प्लीट, इम्प्लाइज पी। आता हा कॉलम नंबर फाईव्ह आहे, तो तयार होत असताना कशा पद्धतीने होणार आहे बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, आता हा कॉलम नंबर चार आहे आणि याच्यामध्ये सिम्बॉल कोणता आहे, इम्प्लाइज, म्हणून कॉलम नंबर चार आणि हा पी, पी म्हणजे पहिला कॉलम आहे, कॉलम नंबर फोर आणि कॉलम नंबर वन या दोन्हीच्या मध्ये इम्प्लिकेशन सिम्बॉल यूज करायचा आहे। मग आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा कॉलम नंबर थ्री तयार करूयात, पी इम्प्लाइज क्यू ला दोन्ही ट्रू असतील तर त्या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू येते, त्याच्यानंतर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येत आहे, आणि लास्ट वन ऑल्सो ट्रू ट्रू। आता हा कॉलम नंबर थर्ड तयार झाला, कॉलम नंबर थर्ड आणि टू, कॉलम नंबर थ्री अँड टू या दोन्हींमध्ये आपल्याला अँड ऑपरेशन यूज करायचा आहे। अँडमध्ये काय असतं, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू आणि दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, म्हणजे दोन्ही ट्रूला फक्त ट्रू मांडायचं आहे, ट्रू ट्रू आहे, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल, नंतर दोन्ही फॉल्स आहेत, या ठिकाणी रिक्वायर्ड व्हॅल्यू फॉल्स असेल, त्यानंतर ट्रू आणि ट्रू, म्हणजे ट्रू आलं, ट्रू फॉल्सला फॉल्स, त्यानंतर लास्ट कॉलम आपल्याला तयार करायचा आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, तो कॉलम नंबर चार आपल्याला इथं मिळालेला आहे आणि कॉलम नंबर वन याच्यामध्ये इम्प्लिकेशन, कॉलम नंबर फोर आणि वन द पी इम्प्लाइज क्यू ला, तर या ठिकाणी बघा आपण थर्ड कॉलममध्ये काय म्हटलेलं आहे, तर पहिला व्हॅल्यू ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स आहे, बरोबर। त्या ठिकाणी कॉलम नंबर फोरची पहिली व्हॅल्यू बघायची काय आहे, ट्रू, तर आता फर्स्टच ट्रू टेबल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी मांडतो फक्त, बघा कॉलम नंबर फोरमधली व्हॅल्यू ट्रू आहे आणि आपल्याला सिम्बॉल यूज करायचं आहे इम्प्लिकेशनचं, जे ठिकाणी मांडलेलं आहे, टी व्हॅल्यू आहे कॉलम नंबर फोर्थमध्ये आणि पी म्हणजे पहिला कॉलम, याची देखील व्हॅल्यू ट्रू आहे आणि मग याची
दोन्ही ट्रू असतील तर व्हॅल्यू काय येणार तुमची, ट्रू येणार. त्यानंतर कॉलम नंबर 4 मधील सेकंड व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. सिम्बॉल कोणता वापरायचा आहे, इम्प्लिकेशन. पहिल्या कॉलममध्ये व्हॅल्यू काय, ट्रू, आणि मग याची रिक्वायर्ड व्हॅल्यू काय येणार बघा, ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स असते, म्हणजे याची रिक्वायर्ड व्हॅल्यू सुद्धा ट्रू आली. त्यानंतर कॉलम नंबर 4 मधील ट्रू व्हॅल्यू या ठिकाणी बघा, ही ट्रू आहे. इम्प्लायज, म्हणजे हे सिम्बॉल इथं आहे, हे सिम्बॉल आपण इथं कुठून वापरलेलं आहे, गिवन एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, तेच यूज करायचं आहे. ट्रू व्हॅल्यू इम्प्लिकेशन पी, म्हणजे पहिला फॉल्स इज इक्वल टू ट्रू फॉल्सला फॉल्स येणार आहे, म्हणजे रिकॉर्ड व्हॅल्यू फॉल्स आहे. आणि लास्ट वन फोर्थ कॉलमची व्हॅल्यू फॉल्स आहे, मध्ये सिम्बॉल इम्प्लिकेशन, आणि फर्स्ट कॉलममध्ये देखील लास्ट व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू ट्रू आली. तर त्या ठिकाणी हे जे आपण मांडलेलं आहे हे एक्सप्लेनेशन, हे तुम्ही नाही मांडलं तरी चालेल, हे समजण्यासाठी मी मांडलेलं आहे. फक्त तुम्ही या लास्ट व्हॅल्यूज मांडल्या तरी चालतो, हे मांडायचंच नाही ॲक्च्युली, आपण हे समजण्यासाठी मांडलेलं आहे. फायनल व्हॅल्यू फक्त या ठिकाणी मांडायचे. ठीक आहे, बघा समजल्या का सर्वांना, बघा आता कोणी ते शंका मांडली होती. ट्रुथ टेबल समजला का बघा, आणखीन आपण ट्रुथ टेबल बघूया. थोडंसं पुन्हा रिपीट करतो मी, बघा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ते ट्रूथ टेबल तयार करत असताना आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असतं आहे, त्याच्यामध्ये पी क्यू आणि मोस्ट के शब्द, याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल जर असेल तर आर स्टेटमेंट देखील येतं आहे, ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला दोन स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल समजलं की बघा, पी आणि क्यू हे पहिले दोन कॉलम आहे तेच फिक्स राहतात, आणि त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट पॅटर्ननं रीड करायचं, ज्या पद्धतीनं वाचत जाणार त्या पद्धतीनं कॉलम बनवत जायचं. त्यामध्ये पहिल्यांदा आपण वाचन करताना काय करणार, पी इम्प्लायज क्यू, त्यामुळे पहिला थर्ड कॉलम पी इम्प्लायज क्यू आलेला आहे. त्याच्यानंतर क्लोज ब्रॅकेटमध्ये घेतले आपण पी इम्प्लायज क्यू अँड क्यू, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा कॉलम नंबर 4 तयार झाला, आणि लास्ट वन आपण हे पूर्ण स्टेटमेंट त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. क्यू डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लायज क्यू, ठीक आहे. तर आता हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आपल्याला, आपण ट्रूथ टेबल तयार करायला सुरुवात करूयात. मग याच्यामध्ये दोन स्टेटमेंट्स आहेत, त्या पद्धतीने आपल्याला
पहिले दोन कॉलम आहे असे मांडावे लागतीलच। सुरुवातीला आपण कॉलम नंबर सहित घेऊया। पी क्यू आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सुरुवात कशाने आहे, पी एन निगेशन क्यू। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये निगेशन पी किंवा निगेशन क्यू जर हे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आलेलं असेल तर ते कॉलम पहिल्यांदा बनवून घ्यायचे, म्हणजे पी क्यू नंतर लगेच निगेशन क्यू। निगेशन पी असतं तर आपण निगेशन पी चा देखील कॉलम बनवून घेतला असता। ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला कॉलम नंबर देखील द्यावे लागतील। कॉलम नंबर फर्स्ट, कॉलम नंबर सेकंड, कॉलम नंबर थर्ड। निगेशन क्यू नंतर पुढील कॉलम आपल्याला बनवावा लागणार आहे पी, सॉरी नेक्स्ट कॉलम आपला असणार आहे पी एंड निगेशन क्यू। बघा आपला पुढील कॉलम नंबर आहे फोर, पी एन निगेशन क्यू हा तयार झालेला। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे वाचत जाऊया। ह्या डबल इम्प्लिकेशन मध्ये पुढील ब्रॅकेट आहे पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे हा देखील ब्रॅकेट आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यावा लागेल। सुरुवातीला पी इम्प्लाइज क्यू कॉलम नंबर फाईव्ह, थोडस एक्सप्लेनेशन आपण वाढवूयात। या ठिकाणी कॉलम नंबर फोर जो आहे, कॉलम नंबर फाईव्ह कॉलम नंबर फोर जो आहे तो कसा मिळवणार आहे आपण, पी एन निगेशन क्यू आहे, म्हणजे पी पीचा कॉलम नंबर किती आहे, कॉलम नंबर वन, दोन्ही वेळेला ऑपरेशन आहे एन आणि निगेशन क्यू ऑलरेडी आपण इथं कॉलम बनवणारच आहोत, वन अँड थ्री, म्हणजे कॉलम नंबर वन अँड थ्री या दोन्हीमध्ये एन कनेक्टिव आपल्याला वापरायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आपला कॉलम नंबर आहे फाईव्ह। ठीक आहे, तर आता हा आपण बनवणार कसा, पी इम्प्लस क्यू म्हणजे कॉलम नंबर वन इम्प्लस कॉलम नंबर टू, म्हणजे ज्या पद्धतीने कॉलम पुढे जातील त्या पद्धतीने आपण इथं ॲडिशनल एक्सप्लेनेशन म्हणून मांडलेलं आहे, तुम्ही फक्त कॉलम नंबर टाकले तरी चालतात। त्यानंतर बघा कॉलम नंबर फोर आणि फाईव्ह या दोन्हीमध्ये डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल आहे। आता हे लास्टच आपलं मॅन्युअल जे आहे काय आहे, पी एन निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन, सॉरी या ठिकाणी कॉलम नंबर टाकायचा आहे। पी एन निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू, तर त्या ठिकाणी पी एन निगेशन क्यू हा कॉलम नंबर फोर ऑलरेडी आपल्याकडे असेल, त्यानंतर डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल आणि पी एन पी प्लस क्यू हा कॉलम नंबर फाईव्ह, हे आपल्याला कॉलम नंबर फोर आणि कॉलम नंबर फाईव्ह या दोन्हीमध्ये डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल यूज करायचा आहे।
ठीक आहे, आपल्याला ठरल्याप्रमाणे पॉसिबिलिटीज मांडूयात. बघा पीच्या व्हॅल्यू पण कोणत्या, ट्रू ट्रू, आणि फॉल्स फॉल्स. हळूहळू तुमच्या व्हॅल्यू सगळ्या पाठवून जातील, त्यानंतर ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स, पहिले दोन कॉलम आपले फिक्स होतो. आता निगेशन क्यू मिळवायचं आहे. आता निगेशन क्यू म्हणजे काय करायचं, सेकंड कॉलम जो आहे त्याला निगेशन यूज करायचं आहे. म्हणजे काय करायचं, जर ते ट्रू असेल तर त्याचं फॉल्स व्हॅल्यू लिहायची, जर फॉल्स असेल तर ट्रू लिहा, ट्रू असेल तर फॉल्स लिहा, त्यानंतर फॉल्स आहे तिथं ट्रू करायचं. ठीक आहे, आता पी अँड निगेशन क्यू त्या ठिकाणी लक्षपूर्वक बघा, कॉलम नंबर आपण फोर तयार करतो आहोत, परंतु या ठिकाणी आपल्याला कॉलम नंबर वन जो इथे आहे, कॉलम नंबर वन आणि कॉलम नंबर थ्री याच्यामध्ये आपल्याला कोणतं ऑपरेशन वापरायचं आहे, अँड. मग आता अँड ऑपरेशनमध्ये काय पॉसिबिलिटी आहे की जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच या ठिकाणी रिक्वायर्ड व्हॅल्यू तुमची ट्रू असेल, अदरवाइज फॉल्स. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट कॉलममध्ये व्हॅल्यू ट्रू आणि थर्ड कॉलममध्ये व्हॅल्यू ट्रू, या दोन्ही ट्रू आहेत म्हणून या ठिकाणी ट्रू आले. अदर पॉसिबिलिटीज तुम्ही जर ऑब्झर्व केल्या तर ट्रू फॉल्स, नंतर फॉल्स दोन्ही आहेत, नंतर फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यूज आर फॉल्स. दिस इज द रिक्वायर्ड कॉलम नंबर फोर. त्या ठिकाणी कॉलम नंबर फोर तयार झाला. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण कॉलम नंबर फाईव्हकडे. आता कॉलम नंबर फाईव्हमध्ये काय आहे, पी इम्प्लायज क्यू, म्हणजे पहिले दोनच कॉलम घ्यायचे आपल्याला, याच्यामध्ये इम्प्लिकेशन सिम्बॉल यूज करायचं आहे. तर इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, ट्रू फॉल्सला फॉल्स बरोबर, आणि रिमेनिंग व्हॅल्यूज आर ट्रू. ओके, बघा लक्षात येते का सर्वांच्या, कॉलम नंबर फाईव्ह आपण कसा मिळवला, पहिल्या दोन कॉलममध्ये इम्प्लिकेशन सिम्बॉल यूज केलेला आहे. अगदी लक्षपूर्वक बघावं लागेल, कॉलम नंबर लक्षात ठेवायचे. जर तुम्ही या ठिकाणी कॉलम नंबर थ्रीमधील एखादी व्हॅल्यू समजली तर हा कॉलम 101% चुकीचा होऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपला हा कॉलम नंबर फाईव्ह तयार झालेला आहे. तर कॉलम नंबर फोर अँड फाईव्ह या दोन्हीमध्ये आपल्याला डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल यूज करायचा. तर डबल इम्प्लिकेशनमध्ये काय पॉसिबिलिटी आहे बघा, पी इम्प्लाइज आणि इम्प्लाइड बाय क्यू मध्ये आपण पाहिलेलंच आहे ऑलरेडी, तरी सांगतो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ह्या पॉसिबिलिटी आपल्या ठरल्याप्रमाणे आहेतच बरोबर. पी इम्प्लाइज आणि इम्प्लाइड बाय क्यू मध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू आणि दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू, अदरवाईजला फॉल्स. तर याचा आपण बेस घेऊया आणि या ठिकाणी आपण मांडूयात. बघा कॉलम नंबर फोर आणि फाईव्ह, आता लक्षात ठेवायचं काय, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू आणि दोन्ही फॉल्स असेल तरच ट्रू. या ठिकाणी बघा, कॉलम नंबर फाईव्हमध्ये पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, कॉलम नंबर फाईव्हमध्ये सेकंड व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणजे याचा तिथे व्हॅल्यू फॉल्स येणार. त्याच्यानंतर कॉलम नंबर फोरमध्ये पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, कॉलम नंबर फाईव्हमध्ये सेकंड व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे फॉल्स झाला. त्यानंतर फॉल्स ट्रू म्हणजे फॉल्स, त्यानंतर फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, बघा आता व्यवस्थित समजलं असेल. अशा पद्धतीने आपण दोन ट्रूथ टेबल तयार केलेले आहेत.
ठीक आहे. आणखी एक्झाम्पल घेऊया, बघा थोडस ऑब्झर्व करा. आपण आताच एक्झाम्पल घेतलेलं, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Q implies P or negation P double implication Q. आता हे स्टेटमेंट पॅटर्न आहे, आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं. त्या ठिकाणी बघा, ऑब्झर्व करा, दोन स्टेटमेंट आहेत PQ आणि त्याच्यानंतर निगेशन पी हे या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पहिला कॉलम पी चा, त्याच्यानंतर क्यू. आता या ठिकाणी निगेशन पी आलेलं आहे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये, त्यामुळे निगेशन पी हा कॉलम आपल्याला सुरुवातीला तयार करून घ्यावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट, आता स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सुरुवात बघा, क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी, त्याच्यानंतर पुढे आर आहे सिम्बॉल आणि नेक्स्ट ब्रॅकेट आहे. म्हणजे ह्या नेक्स्ट ब्रॅकेट मधील आपल्याला निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू हा कॉलम तयार करावा लागेल. आणि लास्टला आपल्याला Q implies P or negation P double implication Q. हे या ठिकाणी आपल्याला मांडावं लागेल. टॉप हेडिंगला पण कॉलम नंबर देणार आहोत, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, थर्ड क्यू यू प्लस पी, म्हणजे हा कॉलम नंबर ऍक्च्युली आपला 4 आहे, क्यू कॉलम नंबर 2 आहे, इम्प्लाइज कॉलम नंबर 1. बघा इथं व्यवस्थित लक्षपूर्वक जर पाहिला पण, तर सेकंड कॉलम पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि इम्प्लिकेशन सिम्बॉल यूज करून पहिला कॉलम वापरायचा आहे. नंतर नेक्स्ट आहे आपला कॉलम नंबर 5, परंतु आपण हा तयार करत असताना निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 2, म्हणजे या ठिकाणी कॉलम नंबर 3 पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि कॉलम नंबर 2 सेकंड, म्हणजे सेकंड पोझिशनला घ्यायचा आहे, आणि मग त्याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन यूज करायचं. आणि लास्ट आपल्याला कॉलम नंबर 6 आहे, तो म्हणजे कॉलम नंबर 4 और कॉलम नंबर 5, म्हणजे कॉलम नंबर 4 आणि 5 मध्ये और सिम्बॉल यूज करायचं. ठीक आहे,
कॉलम नंबर फर्स्ट वैल्यूज ट्रू ट्रू फॉल्स आणि फॉल्स, क्यू मधील ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स, त्या ठिकाणी निगेशन पी मिळवायचं आहे, म्हणजे पहिल्या कॉलमला निगेशन करायचं आहे, म्हणजे ट्रूचं फॉल्स, त्यानंतर फॉल्स, नेक्स्ट वन ट्रू ट्रू, क्यू इम्प्लाइज पी. आता सेकंड कॉलम आणि फर्स्ट कॉलम उलट कंडिशन आहे बघा, त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन यूज करायचं आहे. तर इम्प्लिकेशनमध्ये काय कंडिशन असते, तर ट्रू फॉल्सला फॉल्स, बघा कॉलम नंबर मध्ये पहिल्या दोन्ही व्हॅल्यूज ट्रू आहेत, म्हणजे या ठिकाणी ट्रू येणार, त्यानंतर फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ला देखील ट्रू, त्यानंतर ट्रू फॉल्स. आता या ठिकाणी बघा आली कंडिशन ट्रू फॉल्सला फॉल्स, आणि नंतर लास्ट वन ट्रू फॉल्स आहे म्हणजे ट्रू. ठीक आहे, त्यानंतर कॉलम नंबर थ्री आणि टू, आपल्याला कॉलम नंबर फाईव्ह तयार करायचा आहे. थ्री आणि टू मध्ये डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल आहे, तर त्या ठिकाणी निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू, म्हणजे कॉलम नंबर थ्री आणि कॉलम नंबर टू, म्हणजे पहिल्यांदा कॉलम नंबर थ्री घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कॉलम नंबर टू यूज करायचा आहे, आणि दोन्हीमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स म्हणायचं. सिम्पल कन्सेप्ट आहे. कॉलम नंबर थ्री आणि टू बघा, थ्री आणि टू, आता याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड पॉसिबिलिटी जर आपण ऑब्झर्व केल्या, तर या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत आणि या ठिकाणी दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे सेकंड व्हॅल्यूज आणि थर्ड व्हॅल्यूज ट्रू येणार, अदरवाईज फॉल्स. बरोबर, त्याच्यानंतर कॉलम नंबर फोर आणि फाईव्ह, याच्यामध्ये ऑर आहे. आता ऑर मध्ये सोपंच आहे, जर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू लाईज, म्हणजे या ठिकाणी कॉलम नंबर फोर आणि फाईव्ह ऑब्झर्व करायचं आहे, आणि याच्यामध्ये दोन्ही फॉल्स पॉसिबिलिटी कोणते दिसत आहेत का, नाही, म्हणजे लास्ट कॉलम हा पूर्ण तुमचा पूर्ण व्हॅल्यूज टी आलेले आहेत. बघा सर्वांनी आलेले का लक्षात एक्झाम्पल, ठीक आहे पुढील एक्झाम्पल करतो आपण. आपण या ठिकाणी एक्झाम्पल जे पुढील लागणार आहोत त्याच्यामध्ये पी किंवा आर, पी इम्प्लाइज क्लोज ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर. आता या ठिकाणी बघा थर्ड स्टेटमेंट आलेलं आहे आर,
कनेक्टिकल टेबल थोड़स मोट बनाया था पी क्यू तेन आर तो पहले तीन कॉलम फिक्स रहते पी क्यू आर ये थर्ड स्टेटमेंट ज्यादा स्टेटमेंट पैटर्न मध्य तुम्हारे पॉसिबिलिटी देखी वाड़ है अपने सुरुवती चार होते तो आठ होना है ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स लक्षा सारी कन्सेप्ट कश है बिक लक्षा पी साठी पहिल्यांदा चार पॉसिबिलिटी ट्रू लास्ट फोर फॉल्स त्याच्यानंतर क्यूला पहिल्या दोन ट्रू त्याच्यानंतर दोन फॉल्स नेक्स्ट वन दोन ट्रू नेक्स्ट वन फॉल्स आणि आर आता आर साठी अल्टरनेट लिहायचं आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासारखी कन्सेप्ट आहे। आता या पॉसिबिलिटीज कशा पद्धतीने आलेत हे देखील आपण एक्सप्लेन केल्या होत्या पाठीमागील लेक्चरमध्ये कि जर का तीन स्टेटमेंट आले स्टेटमेंट पैटर्न मध्ये तर ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत या तीन स्टेटमेंट ट्रू असतील त्याच्यामधील फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आहे त्याच्यानंतर सेकंड आहे त्याच्यानंतर फर्स्ट आहे ह्या सर्व पॉसिबिलिटीज मांडले आहेत वेगळ्या वेगळ्या अशा काही नाही आहेत त्याच्यामध्ये। निगेशन क्यू एन आर हा एक कॉलम असेल त्यापूर्वी आपल्याला निगेशन क्यू हा बनवावा लागेल त्यानंतर निगेशन क्यू एन आर सॉरी क्यू एन आर हा एक बनवावा लागेल त्यानंतर निगेशन क्यू एन आरला निगेशन आणि लास्ट कॉलम क्लोज ब्रॅकेट त्या ठिकाणी कॉलम नंबर देऊयात आपण कॉलम नंबर वन कॉलम नंबर टू थ्री त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॉलम मिळवायचा आहे निगेशन क्यू सॉरी निगेशन सिम्बॉल बाहेर आहे त्यामुळे आपली निगेशन क्यू ची गरज नाहीये
आपल्याला तयार करायला लागणार आहे क्यू, सॉरी क्यू अँड आर सुरुवातीला, त्याच्यानंतर याच कॉलमला क्यू अँड आरला ब्रॅकेट टाकायचं आणि निगेशन, आणि लास्ट वन पी इम्प्लाईज क्लोज ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर. तर हा आपला कॉलम नंबर आहे. कॉलम नंबर फोर क्यू अँड आर म्हणजे कॉलम नंबर सेकंड आणि थर्ड, त्यामध्ये अँड ऑपरेशन यूज करायचं आहे. बरोबर. आता अँड मध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू बघा, आणि या ठिकाणी ट्रू, अदरवाइज सर्व पॉसिबिलिटीज ट्रू फॉल्स किंवा फॉल्स ट्रू अशा पद्धतीने आहेत, म्हणजे उरलेल्या सर्व व्हॅल्यूज फॉल्स लिहून टाकायचे. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, तो समजली पाहिजे. आता त्यानंतर निगेशन क्यू एन आर, आपला कॉलम नंबर आहे फाईव्ह, तर हा आपल्याला कसं मिळवायचं आहे, कॉलम नंबर फोर जो आहे त्याचं निगेशन तयार करायचं, म्हणजे कॉलम नंबर फोरला फक्त निगेशन करायचं आहे, म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स लिहायचं आहे, फॉल्स असेल तर ट्रू लिहायचं आहे, म्हणजे अपोजिट येते बरोबर याच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलम नंबर सिक्स, आता या सिक्स कॉलम नंबर मध्ये पी इम्प्लाईज निगेशन मीन ब्रॅकेट क्यू अँड आर म्हणजे कॉलम नंबर फाईव्ह, म्हणजे या ठिकाणी बघा कॉलम नंबर वन अँड कॉलम नंबर फाईव्ह या दोन्हीमध्ये आपल्याला इम्प्लिकेशन यूज करायचं. पी इम्प्लाईज क्यू ट्रू फॉल्सला फॉल्स, म्हणजे कॉलम नंबर वन आणि कॉलम नंबर फाईव्ह या दोन्हीमध्ये इम्प्लिकेशन यूज आहे. पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, याची व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे फॉल्स. नंतर ट्रू 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 ट्रू, मोस्ट ऑफ द केसमध्ये कुठेही आपल्याला पहिली व्हॅल्यू ट्रू आणि सेकंड व्हॅल्यू फॉल्स दिसून येत नाही, त्यामुळे उरलेल्या सर्व व्हॅल्यूज ट्रू म्हणायची. बघा एक्झाम्पल नंबर फोर समजलं का, येस समजलेलं आहे बऱ्याच जणांना. त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्क्स आपण देऊया.
ठीक आहे, हे तीन एक्झाम्पल्स होमवर्कमध्ये तुम्ही सोडवून आणा. तर कोणाला काही शंका असतील तर बोला.